महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी संपलेली आहे आता निकालाची प्रतीक्षा आहे परंतु असीम सरोदे आपल्यासोबत आहेत की जे पहिल्या दिवसापासून या सुनावणीमध्ये हजर होते आ, जे युक्तिवाद आता संपलेले आहेत आणि अभिषेक सिंघवी यांनी पण सांगितलेलं आहे काल पण झाले आहे की राज्यपाल असतील किंवा अपात्र आमदाराचं मुद्दा असेल तुम्हाला कोणता यामधला कळीचा मुद्दा वाटतोय अपात्र आमदारांच्या संदर्भात विधानसभेच्या स्पीकरने नी निर्णय घेतला पाहिजे हे सगळ्यांनी जवळपास मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे जरी हे सांगण्यात आलं की एका बेकायदेशीरतून तयार झालेली दुसरी बेकायदेशीरता आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहून आपण हा निर्णय सुप्रीम कोर्टानेच घेतला पाहिजे परंतु तो विषय सुप्रीम कोर्टाला मान्य झालेला आहे असं दिसत नाही त्यामुळे एक छोटा मुद्दा जो आहे किंवा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला त्याचा निर्णय विधानसभेच्या स्पीकरने घ्यावा अशा प्रकारचे आदेश येऊ शकतात परंतु इतर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत म्हणजे गव्हर्नरचा वापर करून लोकशाहीनी प्रस्थापित झालेलं सरकार पाडणं गव्हर्नर मेरी माताजी आदरणीय निर्मला जी पुणे कधी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन देते होम्योपैथी जो आहे है, है उसके लिए वो फेमस आहे नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी त्याच्यामध्ये शंकास्पद सहभाग असणं बहुमताची चाचणी कोण कुन, कोणत्या आधारे घेतलेली आहे हे त्यांचे वकील इथे सांगू न शकणं या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्ट नक्कीच देईल दहाव्या परिशिष्टाच्या अस्तित्वाबद्दलचा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे दहाव्या परिशिष्टा परिशिष्टामधील काही त्रुटी आहे त्याचा गैरवापर राजकारणाला करता येणार नाही राजकीय लोकांना अशा सु अशा स्वरूपात सुद्धा निर्णय होईल आणि जर असं ठरलं पर... की स्टेटस को मेंटेन करण्याचे म्हणजे त्यावेळेस जी परिस्थिती होती जैसे ते करण्याचे सुप्रीम कोर्टाला हक्क आहे तर कदाचित परत काही दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होतील आणि बहुमत चाचणीला त्यांना समोर जावं लागेल आणि मग त्यांचं सरकार पडेल असं होऊ शकतं अशी सुद्धा होण्याची शक्यता आहे अच्छा कारण किती शक्यता आहे कारण काय की अधिवेशन झालेलं आहे कायदे झालेले आहेत अर्थसंकल्प मांडलेला आहे मग पुन्हा हे संपूर्ण सरकाराचे ते कॉलॅब होईल आणि पुन्हा मग उद्धव ठाकरे म्हणजे की सुई पुन्हा पाठीमागं घड्याळाचे का काटेज आहेत ते पुन्हा आठ महिने पाठीमागे ने, नेता येऊ शकतात का नेता येऊ शकतात कारण याच्यापूर्वीसुद्धा असे निकाल झालेले आहेत आणि एक जी आज मांडणी करण्यात आली की डॉक्टरीन डिफेक्ट टो डॉक्टरीन हे जे आहे त्याच्यानुसार आर्टिकल वन एटी नाईननुसार नाई ज्यांची नेमणूकच चुकीच्या पद्धतीने झालेली आहे त्यांनी कोणते तरी निर्णय करणं ही आणखी मोठी बेकायदेशीरचा ठरेल आणि म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर ठरू नये म्हणून सुप्रीम कोर्टाने सगळं आपणच करावं अशा प्रकारची आग्रही मागणीसुद्धा इथे करण्यात आली त्याचा विचार सुप्रीम कोर्ट करू शकेल लार्जर बेंचकडे प्रकरण जाऊ शकतं का आ, मला वाटत नाही लार्जर बेंचसमोर आता हे प्रकरण जाईल सगळ्यांनी हे ऐकून घेतलेलं आणि हा निर्णय आता या महिन्याच्या शेवटीपर्यंत लागेल दहाव्या अनुसूचीमधले कोणत्या त्रुटी आहेत असं मला वाटतं दहाव्या अनुसूचीमध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आहेत जसं की मंत्रिपदावर असलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तींना कोणतंच बंधन नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे मतदारांतर्फे बाजू मांडताना की कोणताही कामगार असेल कर्मचारी असेल सरकारी नोकरदार असेल किंवा इवन या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश असतील कुणालाही सुट्टी घेताना एक साधा अर्ज करावा लागतो सुट्टी देण्या घेण्याचं कारण सांगावं लागते मग मंत्रीपदावर असलेला व्यक्ती असाच कसा काय दुसऱ्या राज्यामध्ये पळून जातो कुणाला न सांगता ही एक अत्यंत महत्त्वाची त्रुटी आहे त्याच्यामुळे दहाव्या प पर परिशिष्टामधल्या अनेक तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि म्हणून काहीतरी नियमावली या सगळ्या राजकीय नेत्यांसाठी केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे केवळ निवडणुकीपुरती नाही तर निवडणूक जिंकलेल्या लोकांसाठीची वेगळी आचारसंहिता डिझाईन केल्याशिवाय दहाव्या परिशिष्टाला काही अर्थ राहणार नाही बरं दुसरा मुद्दा की तुम्ही म्हणतात की मंत्री गेले वगैरे सगळं हे झालेलं आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचा मुद्दा सुद्धा फ्लोअर टेस्टला ते सामोरे गेले नाहीत त्यांनी पण कुठेतरी पळ काढला असं वाटतं जेव्हा बहुमताची चाचणी घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं किंवा आपल्या आपल्यासोबतचे बरेच जण सोडून गेलेले आहे त्यामुळे त्यांनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनामा दिलेला आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेच्या दरम्यान आलं परंतु मुख्य मुद्दा त्याच्यापेक्षा हा आहे की राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार होता का आणि त्यांनी त्याच्यासाठी योग्य कारणं होते का म्हणूनच तुम्ही बघा सरन्यायाधीशांनी काल आ, प्रश्न विचारले त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की लोकशाहीने प्रस्थापित झालेलं सरकार पाडण्यामध्ये राज्यपालांचा सहभाग असणे जास्त घातक आहे आणि तशा प्रकारची संशयाची सुई ही राज्यपालांवर आहे पण संशय सुई राज्यपालांवर हो रा आहे परंतु जर स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असेल तर पुन्हा उद्धव ठाकरेंना Uh, सरकार कसं येऊ शकतं पुन्हा उद्धव ठाकरे कसं आहे उद्धव ठाकरेंनी राजीनामा बहुमत चाचणीचा आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर दिलेला आहे त्यामुळे बहुमत चाचणीच्या भीतीमुळे जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांची राजीनामा ही नंतरची घटना आहे पण त्याच्या आधी बहुमत चाचणीचा निर्णय योग्य होता का याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टाला घ्यायचा आहे अच्छा पण स्वतःहून राजीनामा दिला हा मुद्दा नाही हा मुद्दा नक्कीच त्यांनी नैतिकतेला धरून कदाचित राजीनामा दिला असेल किंवा मला माझ्यासोबतचे लोक सोडून गेलेले मला नाही बहुमत चाचणी सिद्ध करायची पण बहुमत चाचणीचा निर्णय त्याच्या मागे असेल त्या भीती मागे त्यांच्या तर ती बहुमत चाचणीचा आदेश राज्यपालांचा योग्य होता की अयोग्य होता कायदेशीर होता की बेकायदेशीर याच्याबद्दलची शहनिशा निर्णयातून होईल असं मला वाटतं दहावी अनुसूची असेल किंवा विधानसभा अध्यक्षांचे अधिकार असेल राज्यपालांचे मुद्दे असतील या निकालामुळे तुम्हाला वाटते का की देशामध्ये आणखीन एक हा निकाल जो आहे तो बेंचमार्क असेल हा नक्कीच खूप ऐतिहासिक निर्णय होणार आहे रामराजे कारण की असं आहे याच्यापूर्वीचे सगळे जे, जे प्रकरणं होते केवळ अपात्रतेच्या संदर्भातले काही केसेस होत्या अपात्र ठरवल्यानंतर सरकार पडलं आणि मग पुन्हा ते पुनर्स्थापित करायचा काय एवढाच मुद्दा होता पण आपल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये अनेक कायदेशीर घटनात्मक अशा सगळ्या घडामोडी आणि घटनाक्रम आहे आणि त्यामुळे हा निर्णय बेंचमार्क ठरणार हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यामुळे या निर्णयाकडे सगळ्यांचं नक्कीच लक्ष लागलेलं आहे बिलकुल आणि असीम जरोदे यांनी पहिल्या दिवसापासून या केसमध्ये जे आहे ते सहभाग घेतला होता आणि म्हणून पाहावं लागणार आहे की विधानसभा अध्यक्षाकडे प्रकरण जातं का लार्जर बेंचकडे जातं का पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतात रामरशिंद मिडिया दिल्ली भंडाऱ्याची उधळ म्हणजे